आयएसडीटी या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलींच्या कलात्मकतेला मोठी संधी उपलब्ध झाली असून मुलींनी करिअर घडवण्यासाठी याचा फायदा घ्यावा अशी अपेक्षा मिसेस फेमस पुरस्कार प्राप्त डॉक्टर मीना कोटे यांनी 2020 या फॅशन शोच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. डॉक्टर मीना कोटे व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. आयएसडीटी या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलींच्या कलात्मकतेला मोठी संधी उपलब्ध झाली असून मुलींनी स्वतःचे करिअर घडवण्यासाठी याचा फायदा घ्यावा अशी अपेक्षा मिसेस फेमस पुरस्कार प्राप्त डॉक्टर मीना पोटे यांनी व्यक्त केली आहे. आयएसडीटी या संस्थेच्या ब्लॉसम 2020 फॅशन शोचे उद्घाटन केल्यानंतर डॉक्टर पोटे बोलत होत्या. याप्रसंगी संस्थापक संचालक श्री विनायकराव देशमुख, संचालिका सौ प्राजक्ता धस, प्राचार्य अरुण गावडे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी डॉक्टर मीना पोटे व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी बोलताना डॉक्टर मीना पोटे म्हणाल्या, मुलींनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यास त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. मुलींचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने आजचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे. अहमदनगर जिल्ह्यात आयएसडीटी सारखी संस्था सुरू केल्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना नव्या क्षेत्रातील शिक्षणाची मोठी संधी प्राप्त झाली आहे. यावेळी संस्थेचे संचालक श्री विनायकराव देशमुख म्हणाले, 2004 साली ही संस्था सुरू करण्यात आली आहे. फॅशन हा विषय केवळ महिलांपुरता मर्यादित राहिला नसून पुरुषांचाही या क्षेत्रात शिरकाव झाला आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुली केवळ फॅशन डिझायनर नव्हे तर मॉडेल्स देखील बनत आहेत. हे संस्थेचं मोठं यश आहे. अर्थात आय एस डी टी ही संस्था 2004 साली SNDT विद्यापीठाशी संलग्न झाल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं आणि मला आनंद वाटतो की मागच्या 15 वर्षामध्ये जवळपास 1500 जास्त विद्यार्थ्यांनी यातनं शिकून बाहेर पडलं. संस्थेमार्फत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्यातला हा एक महत्त्वाचा उपक्रम हा म्हणजे वार्षिक फॅशन शो. आणि या फॅशन शोमध्ये मला अभिमानही वाटतो की सगळे डिझाईन्स आमच्या जे विद्यार्थ्यांनी तयार केले हे डिझाईन्स रॅम्पवर आणण्याचं काम देखील आमच्याच विद्यार्थ्यांनी करतात. आणि दुसरी गोष्ट की ह्या काही शहरातल्या मुली नाही, ग्रामीण भागातल्या मुली, शेतकऱ्याच्या मुली या रॅम्पवर येतात, त्यांचं प्रेझेंटेशन करतात, हे आमच्या दृष्टीने फार मोठं बक्षीस आहे. आणि म्हणून मला नक्की खात्री आहे की पुढच्या काळामध्ये या मुली देश पातळीवर देखील चांगल्या पद्धतीनं काम करतील, डिझायनर्स होतील. आज डिझायनिंग क्षेत्राला मोठी संधी आहे. पूर्वी काळ असं होतं की त्यावेळेला फक्त महिला आणि डिझाईन असा शब्द होता, पण आज तुम्ही पुरुषांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या कपड्यांपासून केसांपर्यंत इतक्या प्रकारचे डिझाईन आहेत. तुम्ही तर केसांची डिझाईन जर पाहिली मुलांची आजकाल तर आम्हालाच समजत नाही की काय चाललं आहे केसांचं. पण अशा प्रकारची डिझाईन म्हणजे मुलींच्या बाबतीत केसांची केशरचना हा विषय होता, पण आता पुरुषांच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत आज सुरू झालं आणि पुढच्या जनरेशनमध्ये वाढू शकतं. आणि त्यामुळं मुलांना देखील या फॅशन डिझायनिंगमध्ये मोठी संधी आहे. याशिवाय आपल्या संस्थेमध्ये इंटिरियर डिझायनिंगचे कोर्सेस चालवले जातात. मला अभिमान आहे की प्राचार्य अरुण गावडे सरांच्या मार्गदर्शनाने इंटिरियर डिझायनिंग आणि फॅशन डिझायनिंग या दोन्ही क्षेत्रामध्ये संस्था चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे, चांगल्या पद्धतीनं यश मिळतं आहे, लोक मोठ्या प्रमाणात काम करत आहेत मुलं. आणि आज नगर शहरामध्ये जेवढे इंटिरियर डिझायनर्स आहेत त्यांच्यामध्ये आयएसडीटीचा वाटा हा मोठा वाटा आहे. म्हणून माझी नगरकरांना आणि जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आहे की आपल्या पालकांना कमी मुदतीचे परंतु व्यावसायिक शिक्षणाचे अभ्यासक्रम आपण दिले तर कमी वेळेमध्ये त्याला उत्पन्न मिळू शकेल. आज इंजिनियर झालेली मुलं देखील बेकार आहेत, परंतु इंटिरियर डिझायनिंग झालेला किंवा फॅशन डिझायनर झालेली मुलगी ही बेकार राहिलेली एकही मला सापडणार नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या मुलांना आणि मुलींना फॅशन डिझायनिंग इंटिरियर डिझायनिंग करायचं असेल, नवीन वर्षाचे प्रवेश आता संस्थेमध्ये सुरू आहे. आमची आयएसडीटी ही संस्था निर्मल चेंबरच्या मागे लाल टाकीला आहे. आमचा फोन नंबर तिथे 2430023 हा आहे, ज्यांना संपर्क करायचा तिथे करू शकतात आणि निश्चितपणे त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्था ही कटिबद्ध आहे. संचालिका सौ प्राजक्ता धस म्हणाल्या, फॅशन क्षेत्र हे आता केवळ ग्लॅमरचं क्षेत्र राहिलं नसून रोजगार निर्मितीचं क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. आयएसडीटी क्षेत्राखालोखाल फॅशन क्षेत्रात रोजगार वृद्धी होत आहे. यावेळी फॅशन डिझायनिंग व इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
प्राचार्य अरुण गावडे यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी डिप्लोमा टेक्सटाईल इन फॅशन डिझाईन व डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू झाले असून किमान 10वी उत्तीर्ण इच्छुकांनी 02-41-243-0023 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य अरुण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा देशमुख, मेधा कुलकर्णी, तृप्ती गांधी, रवीना गडुम, अंजू बठेजा यांनी विशेष परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सायली देशपांडे यांनी. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.